मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. मित्रांनो आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. एका माणसाला दोन जावई होते. एकाचा शेतीचा व्यवसाय होता तर दुसरा मडकी बनवायचा. प्रत्येक जावयाच्या घरी एक संपूर्ण दिवस राहायचा त्याचा प्रोग्राम ठरला. शेती व्यवसायात असणाऱ्या जावयाकडे तो गेला, स्वागत वगैरे त्याचं मस्त झालं. दुसऱ्या दिवशी निघताना त्याची मुलगी म्हणाली, बाबा यंदा पाऊस कमी पडेल असा अंदाज आहे, भरपूर पाऊस पडावा असं देवाकडे साकडा घाला ना तुम्ही. आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा देवाला साकडं घातलंय तेव्हा तेव्हा ते खरं झालंय, प्लीज. मुलीचा आग्रह कसा मोडणार. त्याने परमेश्वराला साकडं घातलं, भरपूर पाऊस पडण्याची विनंती केली. शेजारच्या गावात असलेल्या आपल्या दुसऱ्या मुलीकडे तो गेला. तिथे यथासांग स्वागत झालं. दुसऱ्या दिवशी निघताना त्याची दुसरी लेकही म्हणाली, बाबा यंदा जास्त पाऊस पडला तर यांच्या मडक्याच्या धंद्याचं काही खरं नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे देवाला साकडं घाला ना की यावर्षी उन्हाळा थोडा जास्त पडू दे. तुमची प्रार्थना फळते बाबा. अगेन याही मुलीचाच आग्रह, तोही कसा मोडणार. त्याने पुन्हा परमेश्वराला साकडं घातलं आणि यावर्षी उन्हाळा जास्त वेळ ठेवण्याची विनंती केली. मित्रांनो आता मला सांगा, या दोन मागण्यांपैकी देव कुठली प्रार्थना पूर्ण करणार, कुठली मागणी पूर्ण करणार? एनी गेस? कुठलीच नाही. कारण दोन्ही इच्छा परम टोकाच्या आहेत, एकमेकांना छेदून शेवटी बाकी शून्य राहणार, कॉन्ट्राडिक्टरी आहेत. बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत देव असाच वागतो. मी इकडे देव म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या अंतर्मनाला संबोधलंय. एक व्यक्ती आहे, त्याला आयुष्यात पैसा हवा आहे, त्याला गरज आहे त्याची, त्याचं महत्वही माहिती आहे. पण सायमल्टेनियसली त्याच वेळी ज्या माणसांकडे पैसा आहे त्याची हा निंदा करतो. त्याचे डायलॉग्स बघा ना. डायलॉग नंबर 1, याच्याकडे ब्लॅकचा पैसा आहे. डायलॉग नंबर 2, हा पैशामुळे माजला आहे. डायलॉग नंबर 3, पैशाने माणूस बिघडतो. डायलॉग नंबर 4, नातेसंबंधात पैसा वाईट. डायलॉग नंबर 5, पैसे वाल्याला आहे ना रात्री शांत झोप येत नाही. आता देव म्हणजे आपलं अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड, याला पैसा मिळवण्याचे मार्ग दाखवेल? ऍब्सोल्युटली नॉट. कारण मला पैसा आवडतो आणि वर सांगितलेले 5 डायलॉग्स या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. मित्रांनो पैसा ब्लॅक आणि व्हाईट नसतो, तर मनुष्य ब्लॅक आणि व्हाईट असतो. माणूस त्याच्याजवळ असलेल्या चुकीच्या वृत्तीमुळे माजतो, पैशामुळे नाही माजत तो. बिघडवणाऱ्या गोष्टींची सुप्त आवड असलेला मनुष्यच पैसा आल्यावर बिघडतो. नातेसंबंध जोपासायच्या नियमांची आणि व्यवहाराची नीट सांगड घालता आली नाही, हुशारी दाखवता आली नाही, तरच आणि तरच व्यवहारात नातेसंबंध बिघडतात, पैसा ती बिघडवत नाही. आणि रतन टाटा, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, आनंद महिंद्रा यांना जाऊन नक्की विचारा की तुम्हाला रात्री नीट झोप लागते का. नातेसंबंध, प्रेम, तब्येत सर्वच बाबतीत असे विरोधी विचार आपण घेऊन चालतो, त्यामुळे आपण आपल्या अंतर्मनाला नेहमी गोंधळात टाकतो की ॲक्च्युली काय मॅनिफेस्ट करायचं आहे. मग अंतर्मन परिस्थिती जशी आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो या विरोधी विचारांमुळे आपण निर्णय घेतानाही गरजेपेक्षा जास्त वेळ घेतो. कारण आपल्याला दोन विरोधी मतांना एकाच वेळी सॅटिस्फाय करायचं असतं, दोन विरोधी मतांना आपल्याला एकाच वेळी खुश ठेवायचं असतं. यातनं फक्त आपलाच मनस्ताप होतो, साधत मात्र काहीच नाही. दोघांपैकी एक काय ते निवडा आणि त्याचे जे काही परिणाम असतील, चांगले वाईट भले बुरे, त्याची पूर्ण जबाबदारी अगदी राजी खुशी स्वीकारा. हेही हवं आणि तेही हवं, पण त्याचे येणारे परिणाम नको, त्यातनं येणारी जबाबदारी नको, त्यातनं येणारं संभाव्य वाईट पण नको. असं नाही होत. खाजा खाना भी है और रखना भी है, नॉट पॉसिबल, नॉट ॲट ऑल. स्वतःमध्ये विरोधाभास कमीत कमी ठेवा. मित्रांनो तुम्हाला जर
प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथ स्ट्रॅटेजी जाणून घ्यायचे असतील तर 9004682289 आणि 9665232622 या नंबर्सवर कॉल, SMS, व्हॉट्सॲप करा किंवा सरळ आमच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं फ्री कन्सल्टेशन बुक करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. पुन्हा भेटूया. टिल देन फॉलो सोशल डिस्टन्सिंग, स्टे सेफ अँड मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, स्टे हॅपी. कायरल व्हेंचर्स, प्रिसाईज प्रॉफिटेबल रिझल्ट्स.